नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। ते आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेतलं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं बंड आहे। कालपासून या सगळ्या घडामोडींनी प्रचंड वेग घेतलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी भावनिक आवाहन केलं आणि त्यानंतर त्यांनी वर्षा सोडल्याचं सुद्धा आपण पाहतोय। वर्षा सोडताना अनेक भावनिक क्षण सुद्धा या निमित्तानं समोर आले। पुन्हा एकदा शिवसैनिक आणि आमदारांना भावनिक साथ घालत होते असंच काहीसं चित्र पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर सकाळपासून मात्र या घडामोडींनी प्रचंड वेग घेतलाय। अनेक जी खदखद होती आमदारांच्या मनातली इतके दिवस, ती पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसून येत आहे। आणि त्याचंच एक कारण म्हणजे आमदार संजय शिरसाट यांनी पत्र लिहिलं। कालच उद्धव ठाकरेंनी जे भावनिक आवाहन केलं होतं त्याला कुठेतरी त्यांनी बाजूला सारत आमच्या प्रश्नांची उत्तरच मिळाली नाही असं काहीसं या पत्रातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। आणि हेच पत्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ते पोस्ट केलंय। हे तुम्ही इथं पाहू शकता, एकनाथ शिंदे यांचं हे ट्विटर हँडल आहे आणि इथं त्यांनी संजय शिरसाट यांचं जे पत्र आहे ते पोस्ट केलंय आणि त्याला त्यांनी कॅप्शनही दिली आहे, ही आहे आमदारांची भावना। हे नेमकं ट्विट काय आहे आणि हे पत्र काय आहे ते आपण पाहूया। दिनांक 22 जून 2022 म्हणजेच आजचंच हे पत्र आहे, कालचं हे पत्र आहे। त्यात ते असं लिहितायत, प्रति श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र। सुरुवातच त्यांची अगदी भावनिक आहे, ती अशी की आमचा विठ्ठल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय। पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली। बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला। ही दारं गेली 2.5 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती। आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या फार महत्वाचे मुद्दे आहेत। लोकांमधून निवडून न येणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधारणी करावी लागत होती। हे सो कॉल चाणक्य कारकून असंही त्यांनी कंसात म्हटलंय। बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते। त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही। मंत्रालयात 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर 6व्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधीच गेलात नाही। भाजप सुद्धा वेळोवेळी ह्याच मुद्द्यांवर बोट ठेवत होतं की मुख्यमंत्री कायम मातोश्रीच्या पिंजऱ्यात असतात अशाच पद्धतीचं वक्तव्य करत होते। आणि हीच काहीशी भावना त्यांच्या स्वतःच्या आमदारांनी देखील व्यक्त केलेली आहे। पुढचा मुद्दा बघूया, तो नेमका काय आहे। मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासन तास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं। बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे, शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो। 3 ते 4 लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आमचा सवाल आहे असा प्रश्नही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारलाय। ही सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली। आमची व्यथा आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा नाही असा थेट आरोपही त्यांनी केलाय। मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाराणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते। त्यावेळी आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी, सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास लावलाय असंही सुद्धा ते म्हणालेत। निधीचा त्यांनी थेट उल्लेख केलाय। वेळोवेळी नेते आपल्या भाषणात उल्लेख करत होते, जिथं संधी मिळत होती त्यावेळी हे दाखवून देत होते। हीच खदखद आता या निमित्तानं या पत्राच्या माध्यमातून थेट उघडपणे त्यांनी व्यक्त केली आहे। दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे, तो म्हणजे हिंदुत्व आणि आदित्य ठाकरेंचा जो अयोध्या दौरा होता त्याच्यावरचा। ते म्हणतात,
हिंदुत्व अयोध्या राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचेच आहेत ना असा सवाल त्यांनी विचारलाय। मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं असाही प्रश्न त्यांनी केलाय। तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं। मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेच चेक इन झालं होतं। आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितलं की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेले त्यांना तुम्ही परत घेऊन या। शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की सीएम साहेबांचा फोन आला होता, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका, मुंबई विमानतळावर चेक इन केलेलं लगेच परत घेतलं आणि घर गाठलं। राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलं नव्हतं, मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिलं नाही हा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि अनेक गंभीर आरोपही केले। थेट मुख्यमंत्र्यांना हे सगळे सवाल संजय शिरसाट यांनी विचारलेले आहेत। साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातील काम करत होते, निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते, भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते। त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना, मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधलाय आणि हो त्यांना मिळत असलेली दुय्यम वागणूक या निमित्तानं त्यांनी बोलून सुद्धा दाखवली आहे। ते पुढे म्हणतात, त्यांची कामं कशी होतात, तुम्ही आम्हाला भेटत नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचारानं जीव कासावीस व्हायचा। पुन्हा सुद्धा जे मुख्यमंत्री भेटत नव्हते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या भाषणात बोलले, यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण पहिल्यांदा हे पत्र बघूया। त्यानंतर ते पुढे म्हणतात, या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंदी दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली। आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत। काल तुम्ही जे बोललात ते जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं, पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीयेत, त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलंय, असं पुढे संजय शिरसाट यांनी म्हटलंय। ते म्हणाले, कळावे लो बसावा, आपला संजय शिरसाट आणि दिनांक आहे 22 जून 2022। हे पत्र अत्यंत भावनिक आहे, काही गंभीर आरोपही आहेत। आता नेमकं या पत्राचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच निमित्तानं आपल्या सोबत आहेत आमचे सब एडिटर भगवान शेळते, त्यांच्याकडून आपण ही अधिक माहिती जाणून घेणार आहोत। या पत्राचा नेमका अर्थ आणि ते बडवे वगैरे जे त्यांनी अनेक आरोप केलेत की आम्हाला भेटू देत नव्हते, ते कोण आहेत याचं सविस्तर विश्लेषण करतायत आमचे सब एडिटर भगवान शेळते। भगवानजी काय सांगाल, पहिला मुद्दा या संपूर्ण पत्रातला तो असा आहे की आम्हाला तुमच्यापासून रोखणारे जे होते ते म्हणजे ज्यांना आमच्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभेत जे निवडून जात होते आमच्या जीवावर ते इथपर्यंत जात होते, मात्र तेच आम्हाला, आम्ही एवढ्या लोकांमधून निवडून येत होतो तरी आम्हाला ते अपमानास्पद वागणूक देत होते, तुमच्याशी भेटायला देत नव्हते, आणि ही खदखद बऱ्याच दिवसांची होती जी या निमित्तानं व्यक्त झाली आहे। नक्कीच विली, आताच्या घडामोडीकडे आपण येण्यापूर्वी जेव्हा नारायण राणेंनी सेना सोडली होती तेव्हा राणेंचा सुद्धा हा जर होता की विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरेंभोवती जी बडवे आहेत ते कुठेतरी आम्हाला भेटायला देत नाहीत, आम्हाला बाळासाहेबांपासून दूर करतात। मला वाटतं आता सेम आताच्या परिस्थितीला जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा शिंदेसोबतच्या आमदारांचं मला वाटतं शिरसाट आमदार शिरसाटांचं ते पत्र आहे आणि त्या पत्रात त्यांनी थेट असाच उल्लेख केला आहे की तुमच्या भोवती असणारे बडवे सो कॉल्ड बडवे आणि कारकून असं म्हटलंय म्हणजे जे आमच्या मतावरती जेव्हा राज्यसभेवरती जाणारे आणि विधान परिषदेत जाणारे लोकप्रतिनिधी हे आमदारांच्या मतांवरती जातात तर आमच्या जीवांवरती जाणारे हे सो कॉल्ड बडवे असं म्हटलंय कारकून ते कुठेतरी आम्हाला आमच्या विठ्ठलापासून म्हणजे उद्धव ठाकरेंपासून आम्हाला बाजूला करत होते, आम्हाला रोखत होते। आणि असंही त्या पत्रात असं म्हटलंय की मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना इतर सर्व पक्षांचे नेते आमदार भेटत होते मात्र सहाव्या मजल्यावरती आम्हालाच प्रवेश नव्हता, आम्हीच कधी मंत्रालयात उद्धव ठाकरेंना भेटतो नाही, वर्षावर तिथे जेव्हा भेटायची अपॉइंटमेंट मागत होतो तेव्हा वर्षावर भेटायला यायचं असं निरोप होता, मात्र वर्षाच्या दारावरती आम्हाला तासन तास उभं केलं जात होतं। मला वाटतं सगळा रोख अशा आत्ताच्या राजकीय वर्तुळाच्या चर्चा आहेत त्या मिलिंद नार्वेकर जे शिवसहाय्यक आहेत उद्धव ठाकरेंचे
एकदम जवळचे सहकारी उद्धव ठाकरेंचे मिलिंद नारळीकर रणनीतिकार म्हटलं जातं, म्हणून मला वाटतं त्या पत्रात सो कॉल्ड रणनीतिकार वगैरे चाणक्य वापरलाय त्यांनी. त्याच्यानंतर अजून एक रोग जो मला दिसतोय तो राज्यसभेचे खासदार सामनाचे संपादक संजय राऊतांकडे दिसतोय. कारण काय, बऱ्याच ज्या भूमिका आहेत शिवसेनेच्या ह्या पक्षप्रमुख न मांडता त्यांचे प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरेच मांडत होते. जसं काल जेव्हा सरकार बरखास्तीच्या दिशेने असं एक ट्विट केलं होतं ते अधिकृतरित्या अजून कोणाकडनं शिवसेनेच्या माणसाकडून आलं नव्हतं सरकारमधून, हे संजय राऊतांनी ट्विट केलं होतं आणि त्याच्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा काँग्रेसने आक्षेप घेतला होता. मला वाटतं सेम हा जो रोष दिसतोय ह्या पत्रातला मला वाटतं मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यावरती दिसतोय. कारण काय, डिसिजन मेकिंग मध्ये मला वाटतं हे दोन नेते नेहमीच असायचे, संजय राऊत प्रामुख्याने पुढे असायचे. म्हणून पडद्यामागची भूमिका सगळी, उद्धव ठाकरेंना कोण भेटणार कोण भेटणार नाही या सगळ्या, हे सगळं प्लॅनिंग आहे, ह्याचं नियोजन मला वाटतं मिलिंद नार्वेकर करायचे. त्यामुळे ह्या आमदारांचा रोष जो आहे तो मला वाटतं ह्या दोन मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यावरती दिसतोय. आणि पाहायला गेलं तर हा रोष खराच आहे. मगाशी म्हटलं तसं बाळासाहेबांना भेटायला सुद्धा त्यावेळी मिलिंद नार्वेकर किंवा उद्धव ठाकरेंवरती तेव्हा आरोप केला जातो, राणेंनी तो आरोप केला होता की विठ्ठला आमच्या विठ्ठलाला हे बडवे भेटायला देत नाही. तोच आरोप आता जेव्हा शिंदे बाहेर पडले तेव्हाही दिसून येतो. नक्कीच, पण हे सगळं होत असताना हे बडवे त्याचाच कुठेतरी फटका ह्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बसलाय. काय कारण, अचानक म्हणजे विधान परिषदेचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय, तुमचा आमच्यावर विश्वास नव्हता का असं सुद्धा थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना यानिमित्तानं विचारलाय. आणि कुठेतरी ती खदखद होती आणि त्यांना बाजूला ठेवलं गेलं. 56वा वर्धापनदिन होता शिवसेनेचा, तरी सुद्धा त्यांना तिथं घेतलं गेलं नाही. तर एकूणच काय परिस्थिती असू शकते त्यावेळीची आणि आता ही त्यानिमित्तानं वर आली आहे का? काही म्हणजे जी आम्हाला जी काही माहिती मिळते राजकीय सूत्रांकडून, मला वाटतं विधान परिस्थितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेना कुठेतरी दूर ठेवलं होतं. त्या सगळ्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी नव्हते. मला वाटतं हे सगळं प्लॅनिंग आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, मिलिंद नार्वेकर असतील किंवा संजय राऊत आणि अजून काही त्यांचे अजून जे सहकारी असतील अनिल परब वगैरे ह्यांनी केलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदेना डावलल्याचा राग हा दिसत होता. आणि मला वाटतं त्याच्या अगोदरच्याच बैठकीत जेव्हा काँग्रेस आमदारांना दुसऱ्या पसंतीची मतं द्यायचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा संजय राऊत आदित्य ठाकरे आणि यांच्यात एकनाथ शिंदे यांच्यात बाचाबाजी झाल्याची काही माहिती येते. त्यामुळे हा राग मला वाटतं बऱ्याच दिवसांपासून एकनाथ शिंदेचा होता आणि आमदारांच्या रागाला कुठेतरी एक एकनाथ शिंदेंच्या मार्फत वाचा फुटली आणि त्यांच्या ज्या भावना मोकळ्या झाल्यात असं दिसून येत आहे. ठीक आहे, याबाबत आपण अधिक बोलणारच आहोत, मी तुमच्याकडे येणारच आहे पुन्हा एकदा. पण या पत्रातले आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे निधीबाबत असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांनी पारंपरिक आपले विरोधक आहेत असं म्हटलं, कट्टर विरोधक असाही त्यांनी उल्लेख केलाय. आणि हे असताना आपल्याला निधी फार कमी मिळत होता, मात्र त्यांना तो निधी थेट मिळत होता किंवा मुख्यमंत्र्यांना ते थेट भेटत होते असंही ते म्हणालेत. मात्र आम्ही तुमच्या पक्षातले आमदार असून सुद्धा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला मात्र देत नव्हते. हा नेमका काय प्रकार आहे, ही नेमकी काय खदखद आहे हे आपण जाणून घेणार आहोत आमचे सब एडिटर विनायक गावस यांच्याकडून. विनायक, मी तुझ्याकडे येते आणि ह्यातला फार महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी निधी असेल किंवा ते दोघे म्हणजे ते पक्षातले डायरेक्ट भेटतात पण आम्ही तुमच्या पक्षातले असून तुम्ही आम्हाला भेटत नाही, ही कुठेतरी खदखद आहे. आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे या निमित्तानं, म्हणजे त्यांना ही आघाडीच सुन नको होती का, अशा काही आमदारांना हा पण प्रश्न आहेच. आणि आता मात्र ते अगदी ठाम आहेत आणि ही स्थापना आहे अशी मात्र एकनाथ शिंदेनी आपल्या कॅप्शनमध्ये सुद्धा म्हटलंय. काय सांगशील? नक्कीच अनैसर्गिक आघाडी आम्हाला नको असं ट्विट जे आहे त्याच्यामध्ये उल्लेख म्हणजे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी केलेला आपण पाहतो. मी सुरुवातीला जी पत्राची सुरुवात झाली त्याचा उल्लेख मी पुन्हा एकदा करतो. आमचे विठ्ठल बाळासाहेब आहेत असा उल्लेख त्यांनी सुरुवातीला केला. जसं भगवानने मग अशी म्हटलं की नारायण राणेंनी सुद्धा मिलिंद नार्वेकर असतील किंवा संजय राऊत असतील यांच्यावर टार्गेट केलं होतं. ठाकरेंच्या घरातलं एक व्यक्तिमत्व होतं त्यांनी सुद्धा हाच उल्लेख केला होता आणि ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले होते त्यावेळी त्यांचं पहिलं जे भाषण ज्यावेळी झालं त्यावेळी माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं ते बोलले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ते सगळं दिसून येतं. आणि जसं तू म्हटलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जो मुद्दा आहे
आपण अनेक त्यांची ट्वीट बघितली किंवा याच्या आधी असणारी पत्र बघितली की निधीच्या बाबतीत त्यांना कुठेतरी झुकतमाप मिळायचं शिवसेनेच्या आमदारांना, किंवा ज्या पद्धतीनं म्हणताय की वर्षभर भेट मिळत नव्हती, मंत्रालयात नव्हती, मातोश्रीवर भेट मिळत नव्हती, पण विरोधी आमदार जे होते त्यांना मिळत होती. त्यामुळे खदखद ही खूप दिवसांपासूनची होती, कारण मुख्यमंत्र्यांपेक्षा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते आणि पक्षप्रमुख असताना ते थेट त्यांना भेटायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. मात्र हे सगळं पाहिलं तर ही खदखद प्रामुख्याने दिसून आली. आणि आपला मुख्यमंत्री असताना, कारण आपल्या पक्षाचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहे पण तो आपल्यालाच भेटत नाही, कार्यकर्ते त्यांना विचारत असतील, एखादं काम असेल, एखादा निधी असेल, कुठेतरी आडकाठी होत असेल, आणि एकनाथ शिंदे हे सगळं सांभाळत होते, हे बघत होते. मुख्यमंत्र्यांची जी उणीव तिथे भासत होती ह्या आमदारांना, ती उणीव भरून काढायचं काम एकनाथ शिंदे करत होते. आणि ही सगळी परिस्थिती होती. अगदी आपण पाहिलं तर काही आमदार बोलताना आपल्याला दिसले की दोन तीन दिवसापासून ही खदखद त्यांच्या पक्षांतर्गत सुरू होती आणि हे बोलून पण सुटलं असतं असंही काही आमदारांचं मत आहे. काही आमदार आज सुद्धा त्यांना जाऊन भेटलेत गुवाहाटीमध्ये, त्या आमदारांचं हे म्हणणं होतं. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर हे सगळं आधीपासूनची खदखद होती आणि ही अचानकपणे बाहेर पडली असं नाहीये, हे त्यांनाही माहीत होतं. आणि पुन्हा एकदा मला उल्लेख करावा असं वाटतो, आपण अनेक वेळा ह्याचा उल्लेख केला की जेव्हा वर्धापन दिनाचं जेव्हा हॉटेलमध्ये त्यांचं भाषण झालं तेव्हा त्यांनी जे उद्धव ठाकरेंनी भावनिक वक्तव्य केलं की आईचं दूध विकणारे शिवसैनिक मला नकोत किंवा माझ्या संघटनेत नकोत, यातनंच सगळं स्पष्ट होतंय. किंवा ज्या पद्धतीनं आपण ते वक्तव्य एकनाथ शिंदेंनी आपल्यावर घेतलंय का, मग काय असू शकतं? नक्कीच नक्कीच. आता ज्या पत्रात उल्लेख केला ते आमदार म्हणतायत, शिरसाट म्हणतायत की आम्ही एकनाथ शिंदेंना हा निर्णय घ्यायला भाग पडलं, कारण जसा उल्लेख आहे की अयोध्या दौरा असेल, एकनाथ शिंदे हे असा माणूस होता. कारण एक महत्वाची यात नमूद करावं असं वाटतं की जे संजय राऊत राज्यसभेचे खासदार झाले एका मतानं झाले, त्यांना पाडायचा कुठेतरी प्लान शिवसेनेच्या काही आमदारांचा होता आणि त्यांना शिव्या घातल्या एकनाथ शिंदेनी आणि ते असं करू नका असं त्यांनी सांगितलं, असं त्या आमदारांनीच सांगितलेलं आहे आणि त्यांच्यात बोलण्यातनं स्पष्ट होतंय. किंवा ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये संजय पवार जे धनंजय महाडिक यांच्या विरोधात पराभूत झाले, ते का पराभूत झाले? कारण शिवसेनेकडे तर बहुमत होतं, किंवा त्या पद्धतीनं म्हणजे तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा भाजप आपला उमेदवार निवडून आणतोय, ती गोष्ट वेगळीच. विधान परिषदेत म्हणजे प्रसाद लाड निवडून येतील असं त्यांना सुद्धा स्वतःला वाटलं नसेल एका क्षणाला. आणि ज्या क्षणी आपण पाहिलं की प्रसाद लाड निवडून येतात आणि काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे पहिल्या पसंतीची मतं पडत नाहीत, दुसऱ्या पसंतीचा म्हणजे प्रसाद लाड यांच्या विरोधात भाई जगताप होते ते निवडून येत आहेत, त्यामुळे हे जे सगळं आहे ते कुठेतरी शिवसेनेमधले, कारण हे निष्ठावंत आहेत सगळे शिवसैनिक, म्हणजे संजय पवार असतील किंवा आता आपण संजय शिरसाट असतील, हे सगळे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, कारण बाळासाहेबांना ते विठ्ठल मानतात. अजूनही त्यांचं सुरुवातच ती आहे की आमचे विठ्ठल बाळासाहेब आहेत आणि सुरुवातच ते करतात. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या, आमचा माणूस आम्हाला भेटत नाहीये, आमच्या समस्या ऐकून घेत नाही. मग फक्त जुईली ही समस्या लोकांची किंवा जनतेची नाही. अजून एक मुद्दा आहे म्हणजे तू आता म्हणतोयस की भेटण्याचा विषय, पण हा भेटण्याचा विषय भाजप सुद्धा काढत होतं बघ, की मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात राहतात अशा पद्धतीचं भाजपच्या नेत्यांची वक्तव्य होती. आणि ते असं सुद्धा म्हणत होते की मुख्यमंत्री भेटतच नाही आहेत. त्याच्यानंतर आता तीच भावना त्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे की आमचा मुख्य आम्ही तुम्हाला भेटत नव्हतो की तुम्ही आम्हाला भेटत नव्हता कारण तुम्ही मंत्रालयात येतच नव्हता असा सुद्धा ते म्हणाले. हे फार महत्वाचं आहे. नक्कीच भाजपने तर टार्गेट केलेलंच की हे मातोश्रीवरच बसणारे मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांनी पण ते काही वेळा मान्य केलं की आपल्याला प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसताना आपण मुख्यमंत्री झालो हे ते मान्य करतात. तब्येतीचं कारण सुद्धा दिलं, किंवा मध्यंतरी कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळात तर ते बाहेरच पडत नव्हते, मंत्रालयात जात नव्हते, अगदी कित्येक महिन्यानंतर ते मंत्रालयात जात होते. आता मुख्यमंत्री असणारा म्हणून ज्या पद्धतीनं आपण अजित पवार उपमुख्यमंत्री होते ते ज्या पद्धतीनं काम करत होते किंवा मंत्रालयात जात होते, मुख्यमंत्री त्यांना तिथे भेटत नव्हते. महत्वाचं म्हणजे फक्त जनतेच्या समस्यांसाठी मुख्यमंत्री ते होतेच, पण पक्षप्रमुख, कारण अनेक निवडणुका होत्या, संघटना बांधीचा विषय असेल किंवा पक्षांतर्गत जे काही धुसफूस होती, कारण शिवसेनेची लढाई ही भाजपसोबत नव्हतीच, ही लढाई ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच होती. आणि हे जे सगळे आमदार जिथनं निवडून आले तिथे ग्रामपंचायत असेल, पंचायत समितीपासून अगदी नगर परिषदांपर्यंत महानगरपालिका असतील, हे पक्ष जे लढले ते भाजपच्या विरोधात लढले, सॉरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेत, भाजपला सोबत घेऊन लढलेत. म्हणजे हे असं युती झालेली पाहायला मिळाली, किंवा समोर असणारा उमेदवार हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचाच असायचा, त्यामुळे
समोरचे जे लोक होते ते ह्या शिवसेनेच्या आमदारांना सहकार्य करत नव्हते, अंतर्गत गटबाजी खूप वाढत होती. एखादं जरी भूमिपूजनाचा जरी आपण अनेक व्हिडिओ असे बघितलेत की अगदी दीप प्रज्वलन करत असताना सुद्धा राडे झालेत, तिथे एकमेकाच्या अंगावर धावून गेलेत लोक. तर हे जे सगळं होत होतं अगदी आपल्या कोकणात सुद्धा हे झालंय, पत्रिकेत नाव नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की मंत्र्यांवर आली. म्हणजे हे जे सगळं होतं त्याला कुठेतरी हे आमदार कंटाळलेले होते आणि याच्यावर, कारण जर तो आमदार म्हणजे आपल्या स्टाईलने, कारण शिवसैनिक आपल्या स्टाईलने काम करतात आणि राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांचा एक प्रोटोकॉल असतो काम करायचा, त्यामुळे खटके उडत होते आणि शिवसैनिक ऐकत नव्हते. पण शिवसैनिक सांगणार कोणाला, ते एकनाथ शिंदेना सांगत होते. मुख्यमंत्री भेटत नाही खतखत त्यांच्या ह्या पत्रामधनं, किंवा तू जसं म्हटलं की भाजप नेत्यांनी जो उल्लेख केला तोच उल्लेख त्यांनी स्पष्टपणे केला की तुम्ही भेटत नव्हता. विरोधक म्हणजे आपले पारंपरिक विरोधक असलेले काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना थेट भेटतायत मुख्यमंत्र्यांना आणि हे बडवे त्यांना भेटू देतात पण आम्हाला भेटू देत नाहीयेत हा राग काहीसा त्यांनी व्यक्त केलाय, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच, म्हणजे जसा त्यांनी उल्लेख केला की आपला मुख्यमंत्री आहे, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि उद्धवजी ठाकरे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे प्रत्येकाला त्या आमदारांना त्याआधी भेटायचे किंवा जेव्हा ते पक्षप्रमुख म्हणून काम करत होते तेव्हा पक्ष संघटना वाढवण्यासाठी, कारण बाळासाहेब गेल्यानंतर सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती त्यामुळे ते त्यावेळी तसं काम करायचे, त्यामुळे एक त्यांचं रिलेशन होतं. पण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा त्यांच्याशी समन्वय झाला किंवा त्या नेत्यांचे काही म्हणजे त्यांना नेहमी ऍडजस्टमेंट करावी लागत होती. शिवसैनिक ऍडजस्टमेंट कधी करत नाहीत किंवा त्यांचा स्वभाव नाही. तुला पुढचा प्रश्न विचारते, म्हणजे त्यांच्या पत्रातला मुद्दा होता तो म्हणजे हिंदुत्वाचा, हिंदुत्व आणि रामलल्ला हा शिवसेनेचाच मुद्दा आहे ना असं थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले या पत्राच्या माध्यमातून. आणि ते असं म्हणतात की आदित्य ठाकरे जेव्हा दौऱ्यावर जात होते तेव्हा आम्ही विमानतळावर पोहोचलो पण तुम्ही आम्हाला तिथून माघारी परतवलं आणि आम्हाला थेट माघारी येण्याचं सांगितलं आणि ते सुद्धा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे हा निरोप दिला असंही ते म्हणाले, त्यामुळे आणखीन ती नाराजी वाढली. कारण अलीकडचाच हा दौरा, त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्यानंतर आताचा सगळा राड, काय सांगशील? नक्कीच, हिंदुत्व हे शिवसेनेचं मूळ आहे. म्हणजे जरी कोणीही काही म्हटलं तरी बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या जोरावर, किंवा अयोध्येचा उल्लेख असेल किंवा बाबरी मशिदीचा उल्लेख असेल, शिवसेना हिंदुत्वाच्या जोरावर नेहमी आपल्याला पुढाकार घेताना दिसून आले. किंवा हिंदुत्व हे मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्व ह्या दोन गोष्टी शिवसेनेमध्ये महत्वाच्या होत्या, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काहीशी वेगळी आहे किंवा हिंदुत्व तेवढं सुद्धा एक्सेप्ट करत नाही. आणि त्या पद्धतीनं बघितलं तर तीच अडचण ह्या शिवसेना आमदारांची किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होत होती. हे कट्टर हिंदुत्ववादी होते, हिंदुत्वाची भगवी शाल पांघरणारे हे लोक होते आणि ज्यावेळी अगदी देवळात जाण्यापासून, म्हणजे कोण देवळात जातंय, कोण आरती करतंय, किंवा म्हणजे अगदी शरद पवार जेव्हा पुण्यामध्ये गेलेले दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तेव्हा त्यांनी चिकन खाल्लं म्हणून ते गेले ना, असं ज्या काही गोष्टी होत होत्या त्यामुळे ह्यातनं खटके उडत होते. कारण शिवसेना हा हिंदुत्ववादीच पक्ष होता किंवा जे सगळे लोक आहेत ते हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करणारे लोक होते आणि बरोबर विरोधी जे दोन्ही पक्ष आहेत ते त्या भूमिकेच्या विरोधात होते, त्यामुळे अडचण ही इथे होती मुळात की अडीच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट केली असेल किंवा सत्ता होती त्याच्याही साठी ऍडजस्टमेंट केली. काही जण म्हणतात की अडीच वर्ष ह्या आमदारांना हे दिसलं का नाही, आजच अडीच वर्षानंतर त्यांना हिंदुत्व का आठवलं हाही मुद्दा आहे. त्यामुळे अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि महत्वाचं अडचण ठरते की हीच ठरते. त्यामुळे उद्धव ठाकरे भेटत नव्हते आणि आजूबाजूचे जे बडवे आहेत ज्यांचा उल्लेख ते करतात ते बडवेच पक्षप्रमुख असल्यासारखे वागत होते. बरोबर, आता पुढचा हाच मुद्दा आहे विनायक त्या पत्रातला, म्हणजे ते असं थेट म्हणतात या पत्रात की एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळं सांगत होतो, त्यांचे दरवाजे तेव्हा उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, पण मात्र तुमच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकत नव्हतो, हा एक मुद्दा आहेच. पण कुठेतरी म्हणजे एकनाथ शिंदे या सगळ्यांना जवळचे वाटू लागले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा, कारण ते असं म्हणत होते की तुम्ही कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ करत होता आणि तुमच्या पक्षातल्या आमदारांना तुम्ही थोडस बाजूला ठेवत होता, ही कुठेतरी नाराजी होती. आणि दुसरा शेवटचा मुद्दा त्यांच्या पत्रातला होता तो म्हणजे त्यांनी थेट सांगितलंय कालचं सगळं जे भाषण होतं ते भावनिक होतं, त्याबद्दल आम्हाला जास्त बोलायचं नाहीये, पण या भाषणातून किंवा ज्या लाईव्ह जे केलं त्यांनी आपल्या मनातलं सगळं सांगितलं त्यातून आमच्या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळालीच नाहीये असं त्यांनी थेट सांगितलंय, सांगून टाकलंय. म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदे सोबत राहणं हे त्यांनी ठरवलंय, दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंपासून हे सगळे आमदार लांब गेलेत, त्यांना
काँग्रेस राष्ट्रवादी ही नकोशी झाली आहे, म्हणजे ही युती त्यांना नकोशी झाली आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आता कुठेतरी म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व वाढलंय का पक्षात असं आपण म्हणू शकतो का? आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आता उद्धव ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेऊ शकतात? नक्कीच सुरुवात मी त्याचपासून करेन, म्हणजे जसं आपण मग अशी उल्लेख केला की उद्धव ठाकरे हे त्यांच्यासाठी अजूनही तेवढेच महत्वाचे आहेत, किंवा म्हणजे अजूनही ते बोलतात किंवा भावनिक जे आव्हान झालं किंवा त्याबद्दल बोलताना सर्व काही स्पष्ट आहे, पण ते भेटत नाहीत. हे काही आजची एका दिवसातली किंवा कालच्या दोन दिवसातली गोष्ट नाहीये, ही बऱ्याच काळ किंवा बराच वेळ ह्याच्या खालनं पुलाखालनं बरंच पाणी गेलं असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच घटना याच्या इथे घडल्या. उद्धव ठाकरेंनी ते गांभीर्य कदाचित ओळखलं नसेल आणि गृहित धरलं असेल, किंवा आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी त्यांना त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचू दिली नसेल, त्याचमुळे ते म्हणतात की आजूबाजूचे बडवे आम्हाला पोहोचू देत नव्हते, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार तुम्हाला येऊन भेटत होते, ते तुमच्याशी चर्चा करत होते. पण आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे असल्यापासून किंवा उद्धव ठाकरे सुद्धा सामान्य शिवसैनिकाला सुद्धा ते भेटत होते, सामान्य शिवसैनिकापर्यंत ते पोहोचत होते, त्यांना भेटत होते, जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होते, किंवा प्रत्येकाला ते भेटायचे. त्यामुळे जे आपण पाहतो एकंदरीत, तर आताच्या ह्या काही दिवसात बघितलं तर उद्धव ठाकरेंची भेट त्या शिवसैनिकांना होत नव्हती, शिवसेनेच्या आमदारांना होत नव्हती, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि थेट त्यांचा जो वार आहे तो मिलिंद नार्वेकर असतील किंवा संजय राऊत यांच्यावर असेल, कारण ह्या हे निकटवर्ती होते. किंवा काल पण आपण पाहिलं की उद्धव ठाकरे काही बोलायच्या आधी संजय राऊतच बोलून मोकळे झालेले की विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, आणि ह्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये थोडीशी नाराजी दिसून आली. त्यामुळे ही जी खदखद आहे ती शिवसेनेमध्ये सुद्धा होती, कारण त्यांनी सुद्धा शिवसेनेसाठी मुलाचं कार्य केलंय, पण त्यांना कुठेतरी सामावून घेतलं जात नव्हतं. जसं अयोध्येच्या दौऱ्याचा उल्लेख केला की हिंदुत्व हा शिवसेनेचा मुद्दा होता, आणि ज्यावेळी आदित्य ठाकरे तिथे गेले त्यावेळी आमदार जाणं हे भागच होतं, पण मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं तर राज ठाकरेंनी हिंदुत्वची शाल स्वीकारली. ही कुठेतरी खदखद त्या आमदारांना पण असेल ना, कारण जे हिंदुत्व होतं, ज्या हिंदुत्वाच्या जोरावर ते आमदार निवडून येत होते किंवा हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करत होते, तेच हिंदुत्व राज ठाकरे घेऊन गेले, आणि त्यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता लोकांचा किंवा ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरात ती एक लाट पसरली हिंदुत्वाची त्यानंतर, आणि ते कुठेतरी त्यांना खूपच असेल की आपण आपला जो नेता आहे तो हिंदुत्वापासून दूर जातोय का, ही शंका त्यांच्या, कारण उद्धव ठाकरे याबद्दल तसं बोलताना पण दिसले नाही किंवा त्यांना भेटतच नव्हते. आणि ही सगळी खदखद होती, फक्त ही खदखद एका दिवसाची नाही, एका रात्रीची नाही, हे सगळं आधी घडलेलं आहे, उद्धव ठाकरेंपर्यंत पण हे पोहोचलेलं आहे. फक्त योग्य वेळी उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर निर्णय घेतला नसेल किंवा ज्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेऊ दिला नसेल, कारण बडवेच पुढे येत आहेत, मग ते छगन भुजबळांचं बंड असू दे, गणेश नायकांचं असून दे, नारायण राणेंचं असून दे, राज ठाकरेंचं असून दे, किंवा आता एकनाथ शिंदेंचं असून दे, बडवे तेज आहेत, बडवे बदललेले नाहीत जुली. अगदी धन्यवाद विनायक आणि भगवान सर, तुम्ही दोघांनी अगदी छान विस्तृत अशी माहिती दिलात, सुंदर विश्लेषण केलं, त्याबद्दल आपले दोघांचेही आभार. तर हे पत्र फार महत्वाचं होतं. आमदार संजय शिरसाट यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना केलं, त्यात अनेक मुद्दे सुद्धा त्यांनी या निमित्तानं पुढे काढलेत. जसं अनेक दिवसांपासूनच्या ज्या चर्चा होत्या त्याच या पत्रातून त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. पहिला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू न देणाऱ्या काही त्यांच्या जवळच्या माणसांचा, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना जास्त निधी देत होते यातून जो काही भेदभाव होता तो दिसत होता, त्यांच्यापर्यंत मंत्रालयात स्वतः मुख्यमंत्री येत नव्हते ही सुद्धा नाराजी आमदारांमध्ये होती. ज्यावेळी भूमिपूजन असायची, उद्घाटन असायची, तेव्हा त्यांच्यासोबत काही नेत्यांसोबत हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक दिसायचे, मात्र जे मूळ शिवसैनिक आहेत, जे मूळ शिवसेनेचे आमदार आहेत, ते कुठेतरी दिसत नव्हते, ही सुद्धा नाराजी होती. हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय. शिंदे साहेबांच्या कुठेतरी आम्ही जवळ होतो, त्यांचे दरवाजे आमच्यासाठी कायम उघडे असायचे असंही त्यांनी बोलून दाखवलंय. मात्र कालचं जे भाषण होतं ते तुमचं भावनिक होतं, मात्र त्यातून आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीतच नाहीयेत असं सुद्धा सांगितलंय. त्यामुळे कुठेतरी आता या सर्व बंडखोर आमदारांचे शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे जायचे मार्ग त्यांनी बंद केलेत का या निमित्तानं, हेच त्यांना या पत्रातून सुचवायचंय का असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता मात्र घडामोडींनी प्रचंड वेग घेतलाय, भाजपच्या सुद्धा हालचालींना वेग आलाय, त्यामुळे आता येणारा काळ ठरणार आहे की नेमकं काय होतंय. आणि या संदर्भातल्या सगळ्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास इथंच थांबतोय. आपण पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.